नमस्कार टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे खरी पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नाही तर त्याचा तोडगा आता गावातच निघणार आहे तुम्हाला कुठेही कृषी कार्यालयात किंवा कुठेही जाण्याची गरज नाही तर पहा पीक विमा कसा मिळणार ही अपडेट पीक विमा मिळाला नाही मग आता गावातच तोडगा राज्यातील ही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा करण्यास सुरुवात केली असली तरी अद्यापही तब्बल चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दावे करूनही रक्कम पदरी पडलेली नाही आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी सैरभैर झाला असून तक्रारी नोंदवण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात खेटे मारत आहेत मात्र आता शेतकऱ्यांना गावातच तक्रार नोंद करता येणार आहे पीक विम्याचा अर्ज भरून ज्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा केला जात होता त्याच कार्यालयात शेतकऱ्यांना तक्रारही नोंदवता येणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र तक्रार नोंदणी केल्यानंतरही रक्कम केव्हा पदरी पडणार हा सवाल उपस्थित झाला आहे आता यामुळे काय निर्णय घ्यावा लागलाय ते पहा गेल्या दहा दिवसापासून पीक विमा खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत मात्र तक्रारी अर्ज करायचा कुठे हे देखील शेतकऱ्यांना माहीत नाही शिवाय सध्या रब्बी हंगामातील कामे असतानाही शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कृषी कार्यालयात अर्ज करावा लागत होता या ठिकाणी शेतकऱ्यांची होणारी गर्दी आणि गैरसोय हे पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसापासून उस्मानाबाद परभणी जिल्ह्यात तक्रारीचा ओघ वाढला होता शिवाय अर्ज दाखल करण्यास शेतकऱ्यांनाही काही अडचण आल्यास ग्रामसेवकांना त्यावर तोडगा काढावा लागणार आहे पाहूया ही भरपाई मिळण्याची प्रक्रिया कशी आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरापासून राज्यस्तरीय समिती नेमली जाते तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे तहसीलदार तर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हा अधिकारी असतात यामध्ये कृषिक अधिकारी विमा प्रतिनिधी दुय्यम निबंधक शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असतो शेतकऱ्यांच्या तक्रारी एकत्र करून त्यावर काय तोडगा निघू शकतो याचा अभ्यास ही समिती करते यामध्ये चूक कोणाची आहे विमा काढताना नेमके काय झाले होते त्यानुसार तालुका समिती निर्णय देते यामध्ये शेतकरी किंवा विमा कंपनी ही जर असमाधानी असेल तर मग जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समिती यामध्ये हस्तक्षेप करते यामध्ये पर्याय निघाला नाही तर मात्र कोर्टात न्याय मागण्याचा अधिकार विमा कंपनीला आणि शेतकऱ्यांनाही आहे आता पुढे पाहूया कुठे अन कसा करायचा तक्रारीचा अर्ज ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून नुकसानीचे दावे करूनही रक्कम खात्यावर जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाकडे तक्रार करावी लागणार आहे यामध्ये पीक विमा भरलेल्याची पावतीचा क्रमांक झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स पीक फेरा ज्या पिकासाठी विमा भरलेला आहे त्या पिकांची यादी याचा उल्लेख करून तक्रारी अर्ज करायचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात पायपीट करण्याची आवश्यकता भासणार नाही म्हणजे तुम्हाला गावातच तुम्हाला तक्रार करायची आहे ग्रामसेवकाकडे किंवा गावात ग्रामपंचायतमध्ये जो पीक विमा संदर्भात बघणारा अधिकारी आहे त्यांच्याकडे ही तक्रार करायची आहे नक्कीच याच्यावरती तोडगा निघणार आणि तुम्हाला पीक विमा मिळणार अशाच प्रकारच्या पुढच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा